सलाम नमस्ते करता मित्रांनो, कौशिक फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत। तर आज तुम्हाला माहिती आहे, नेहमी आपण कुठं जर अस्सल कोल्हापूर चवीचा रप्पाडा देत फिरतो, असा जर रप्पाडा आम्ही द्यायला आलो, मी आणि अरमान म्हणजे मामा भाचे। तर हा रप्पाडा द्यायला मी कुठं आलो का आले ते आता भाचा सांगणार। तर आज आपण अस्सल कोल्हापूर चवीचा रप्पाडा द्यायला गेले तलवार चौकाच्या बरोबर समोर हॉटेल तंदूर कॉर्नर इथं आले आणि इथं आज आपण अस्सल कोल्हापूर चवीचा रप्पाडा देणार आहे। आणि तो कसा देणार आहे काय देणार ते तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जरा मित्रांपर्यंत शेअर करा। काय शेअर करायला लागते, काय व्हिडिओ चांगले चांगले आणि खूप या व्हिडिओ करताना कष्ट असतात, त्यामुळे शेअर करायला लागते आणि लाईक करायला लागते। प्लीज भावांनो लाईक करा। तर चला मग बघूया आपण कसा आहे। तलवार चौकच्या बरोबर समोर हॉटेल तंदूर कॉर्नर, काय नक्की येऊन एकदा विजिट करा, खरोखर जबरदस्त आहे। ही त्यांची बसण्याची सेटिंग आहे, फॅमिलीसाठी म्हणा किंवा कपलसाठी म्हणा किंवा फ्रेंडसाठी म्हणा। आपण स्टार्टरसाठी घेतला चिकन सुलतानी कबाब, तर याची टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला आता खाऊन सांगतो। एक नंबर आहे, एकदम चीज आहे आणि एकदम क्रिस्पी आहे आणि मेन म्हणजे बोनलेस आहे। आणि ह्यात जे मॅग्नेशन आहे ते एक नंबर झाले आणि खायला टेस्ट एकदम जबरदस्त आणि कडक आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चिकन सुलतानी कबाब। तर आता मी चिकन लॉलीपॉप खाणार आहे आणि तिची टेस्ट कशी आहे काय मी ते मला ते खाऊन सांगतो। बरोबर चिकन लॉलीपॉपची टेस्ट जबरदस्त आहे, मस्त आहे आणि चिकन बी एकदम शिजले म्हणजे चांगलं आहे, म्हणजे मसाला बिसाला त्याचं मॅग्नेशन जबरदस्त झालं, त्याच्यावर गिरवी पण त्याची चांगल्या प्रकारची शिजली आहे गिरवी। आणि इथं येऊन नक्की तुम्ही लॉलीपॉप टेस्ट करा, खरोखर जबरदस्त तिची टेस्ट आहे। तर आता आपण मसाला पापड ट्राय करणार आहे। पापड एकदम असा कुरकुरीत आहे, कुरकुरीत, कांदा बिंदा टोमॅटो शेव भरपूर घातल्या, पापड खायला एक नंबर आहे, एक नंबर। अरमान पापड टेस्ट केला म्हणून मी सोडतोय वे, सुट्टी देत नाही आपण, खाल्लाय गप्पा गप्पा गप्पा, मी बी खाऊन मग टेस्ट कशी आहे काय। नाथ टेस्ट आहे आणि मसाल्यात वरती टॅमॅटो कांदा शेव बी मारून झुंजणीत तडका, कोल्हापूर तडका करायला झुंजणीत लागला टेस्ट नक्की। एकदम मसाले पापड बी ट्राय करा, स्नॅक आयटम एक नंबर। आता आपण स्टार्टर हे खाल्लेलं आहे त्याच्याने एक नंबर स्टार्टर होते लागले आणि जबरदस्त चिकन लेग पीस पण मस्त होतं। आणि आता मेन कोर्स आपण चालू करणार आहे बटर चिकन आणि एकदा तंदूर रोट्या, त्यांच्या तंदूर हॉटेलच्या तंदूर रोट्या जबरदस्त, काय नक्की एकदा ट्राय करा। Selamat datang di channel Pula. तर आता आपल्याला रोट्या लागलेल्या आहेत भावानो, बटर चिकन अंडे आलेले आपले, आणि लेग पीस घातलेला आहे आपल्याला. पैसे दिलेले आहेत अरमान या मॅनेजरला, कॅप्टनला काहीतरी पैसे दिले त्याला लेग पीस घ्यायला. वेटरला वेटर नाही म्हणायचं, कधीच म्हणाय नाही वेटर. लिंबू कोल्हापुरातली पद्धत लिंबूनच सुरुवात होते. कुठला वेळ तांबडा पंढरा खावा किंवा बटर चिकन खावा. आता टेस्ट बघतो तुम्हाला सांगतो, जबरदस्त त्याची टेस्ट आहे. आणि चिकन पण एकदम म्हणजे बटर बिटर भरपूर दादाने घातले त्यात, तोंडात गेलेलं एकदम मेल्ट यायला लागले बटर तर. आणि जी टेस्ट जबरदस्त खरोखर. नक्की एकदा इथं येऊन तलवार नका येऊन तंदूर हॉटेलला नक्की व्हिजिट करा, एक नंबर टेस्ट आहे. हां, तुला कसं वाटलं इथलं बटर चिकन? एक नंबर आहे बटर चिकन, टेस्ट एक नंबर आहे. आणि मला मिळालेलं आहे वाव. तुला कशी वाटली टेस्ट? मला तर खूपच चांगली वाटली. आणि सगळं बटर चिकन खूपच टेस्ट आहे. मला पण लेग पीस भेटलं आणि हे पण खूप चांगलं जेवण, एक नंबर आहे. पोट भरलं आहे पण मन अजून भरलं नाही, त्यामुळे थोडंसं स्प्राईट मागवलं आहे. आणि दुसरी डिश माझी येतच आहे, ते आल्यानंतर मग थोडंसं पुन्हा रप्पाडा द्यायला चालू करणार तुमच्या भाषेत. कडाकाची जबरदस्त होतं, पोट भरले, गरम मन अजून भरणं असलं जेवणात जबरदस्त. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करायला काय. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि दादानो खरोखर एक नंबर जेवण आहे, नक्की इथं व्हिजिट करा. कोल्हापुरातलं बटर चिकन म्हणलं नाही, तंदूर हॉटेल सगळ्या फेमस आहे. सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच येते तंदूर हॉटेल. तंदूर एक नंबर तिची चव आहे खरोखर. रोटी पण एकदम सॉफ्ट आहे, बटर चिकन पण एकदम असं जास्त गोड नाही जास्त तिखट नाही, एकदम मीडियम प्रॉपर शिजलेलं चिकन वगैरे एकदम कडक आहे काय. एकदा नक्की येऊन ट्राय करायला लागते. तिथल्या जेवणाची टेस्ट कशी आहे काय काय आम्हाला कमेंट करून नक्की तुम्ही सांगा काय. आणि आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी तुम्ही सांगा काय. जय हिंद.